जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, एक न्यूज आता जस्ट व्हायरल झालेली आहे 1-2 तासापूर्वी. कदाचित तुम्ही पाहिलं असेल, पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की एकंदरीत पोलीस भरतीला प्रत्यक्षात किती तारखेपासून सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा अगोदर होणार आहे का की मैदानी चाचणी अगोदर होणार आहे, या संदर्भात एक न्यूज पब्लिश झालेली आहे आणि DG संजय कुमार यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, यांची ती न्यूज आहे. तर याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर पहा मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरतीला सगळ्यांना माहिती आहे, जवळपास 14,956 पदांची पोलीस भरतीची सुरुवात 3 तारखेपासून ऑनलाईन फॉर्मची होणार होती भरण्याची. त्याच्यानंतर त्याच्या 1-2 दिवस अगोदर त्याच्यावरती स्टे आणला गेला आणि तो स्टे का आणला गेला याचं कारणसुद्धा समोर आलेलं आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तेसुद्धा विषय निघालेले आहेत. एकंदरीत वयामध्ये विद्यार्थ्यांना ज्यांचं वय संपलेलं आहे अशांना 2 किंवा 3 वर्षाच्यापर्यंत वयोमर्यादा त्यामध्ये वाढ देण्यात आलेली आहे. हे म्हणजेच ज्याचं वय 2021 संपलेलं आहे असे विद्यार्थी देखील पोलीस भरती देऊ शकतात. त्याच्यानंतर ज्याचं वय 2022 संपलेलं आहे असे विद्यार्थी देखील पोलीस भरती देऊ शकतात. या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जी काही पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली होती, या छोट्या छोट्या कारणामुळे स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती उठवली जाणार आहे आणि एकंदरीत 9 तारखेपासून पदभरतीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, कोण म्हणत होते 2 टप्प्यात पोलीस भरती वगैरे होणार आहे, तर असं काही नाही आहे. भरती ही एकाच टप्प्यात होणार आहे आणि जवळपास 14,956 पदांचीच होणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, आता एक न्यूज अजून समोर आलेली आहे की अगोदर लेखी परीक्षा होईल का. तर बघा, ज्या पद्धतीने DG संजय कुमार साहेब यांनी आपली स्टेटमेंट दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई वगळता, म्हणजे मुंबई या जिल्ह्याचं पोलीस जी भरती आहे त्यामध्ये अगोदर लेखी परीक्षाचे नियोजन करणार आणि नंतर मैदानी चाचणी होणार. बाकी इतर जेवढे पण जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अगोदर मैदानी चाचणी होणार आहे, नंतर लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आता याचा अर्थ काय, मुंबईला असा निर्णय का घेण्यात आलं असावं, कारण तुम्ही पाहत आहात मुंबईमध्ये सर्वात जास्त फॉर्म येतात, सर्वात जास्त मुले मुंबईमध्ये येतात, त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो की अगोदर लेखी परीक्षा नंतर मैदानी चाचणी. पण मित्रांनो, या पद्धतीचा अजूनपर्यंत अधिकृत असा GR प्रसिद्ध झालेला नाही. एकंदरीत 9 तारखेला ज्यावेळेस याचा अधिकृतपणे JR प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपल्याला सर्व काही समजणारच आहे. ओके, तसेच मित्रांनो, पोलीस भरती निघालेली आहे, तयारी जोरात चालू ठेवा आणि ज्या कोणत्या विद्यार्थ्याला आपल्या पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल त्याने लवकरात लवकर जॉईन करून घ्या. येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी आपण त्या ऑनलाईनच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा आहे, त्याच्यामध्ये स्पेशल विषयसुद्धा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पटेल, ज्या पद्धतीने सोपं पडेल ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.